अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील IDFC बँकेचे कर्मचारी सागर हिरासिंग चौहान हे शुक्रवारी 10 मे रोजी हिंगणे बुद्रुक येथे कर्ज वसुलीसाठी गेले होते। वसुलीचे 60,000 रुपये घेऊन ते चिंचखेडा नेरीकडे निघाले असता हिंगणे बुद्रुक गावातून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर जंगलाच्या रस्त्याने 2 संशयित आरोपी त्यांच्या दिशेने येऊन त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील 60,000 रुपयांची असलेली बॅग हिसकावून जंगलाच्या दिशेने पळून गेले असल्याची माहिती चौहान यांनी दिली आहे। जामनेर पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता 2 संशयित आरोपी रोहित संजय लोखंडे वय वर्ष 21 आणि सोहेब मंजूर पिंजारी वय वर्ष 24 दोघेही राहणार समतानगर जळगाव यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 48,000 रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। घटनेचा तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील हे करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।